नमस्कार, मी रुचा वझे, नवाकाळच्या ई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर. सध्या भारतात सुरू असणाऱ्या मीटू चळवळीची केंद्राकडून दखल घेण्यात आली आहे. महिलांनी लावलेल्या आरोपांवर आता 4 निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी आज ट्विटरवर दिली आहे. तसेच संबंधित महिलांनी तक्रार करण्यासाठी समितीसमोर यावे असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ही समिती महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींवर जनसुनावणी करणार आहे. भारत विकास ग्रुपतर्फे चालवण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका सेवेतील चालक व डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. 12 ऐवजी 8 तास काम, वेतनवाढ, सार्वजनिक सुट्ट्या मिळाव्यात, अपघाती विमा व कौटुंबिक विमा मिळावा, कंपनीतील अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हर व डॉक्टरांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील दादरच्या फुल मार्केटमध्ये आज सकाळी 6:15 सुमारास गोळीबाराची घटना घडली. अज्ञात आरोपीने गोळी झाडून मनोज मौर्या या व्यक्तीची हत्या केली आणि तो तेथून फरार झाला. गोळीबारात मारला गेलेला मौर्या हा फुल मार्केटमध्ये वजन काटे पुरवण्याचं काम करायचा. त्याच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला आणि का झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. केंद्र आणि राज्य शासनाने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता, परंतु पुन्हा पेट्रोल डिझेल दरवाढ सुरूच आहे. आज मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 12 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 29 पैशांनी महाग झाले आहे. मुंबईत आज पेट्रोलचे दर 87.94 तर डिझेलचे दर 78.51 आहेत. तामिळनाडूतील त्रिची विमानतळाहून दुबईसाठी निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. आज मध्यरात्री 1:30 सुमारास त्रिचीहून दुबईला जाणारे विमान संरक्षक भिंतीवर धडकले, परंतु या अपघातात सुदैवाने विमानातील सर्व 130 प्रवासी सुखरूप असून मोठी दुर्घटना टळली आहे. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला होता. स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेचा सर्व्हर हॅक करण्यात आला आहे. खात्यातून तब्बल 143 कोटी गहाळ झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे, परंतु खाती सील केल्याने मोठा अपहार टळला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक अन्वेषण शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनिर्वाचित सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा बोजा कमी करण्यासाठी नो लीव फॉर्म्युला सुरू केला आहे. सध्या देशात 3 कोटींपेक्षा जास्त प्रकरणं प्रलंबित असून न्यायव्यवस्थेत अडथळा ठरत आहेत, त्यामुळे न्यायासाठी लोकांना प्रमाणापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागत आहे. देशभरात मीटू या मोहिमेची चर्चा आहे. यात अनेक निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्यांवर महिला कलाकारांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. दिग्दर्शक साजिद खानवरही सलोनी चोप्राने लैंगिक छळाचे आरोप लावले आहेत. या आरोपानंतर हाऊसफुल 4 मध्ये मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता अक्षय कुमार शूटिंग सोडून इटलीहून भारतात परत आला आहे. साजिदवर आरोप झाल्यानंतर अक्षय कुमारने हे चित्रीकरण रद्द केल्याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे. तसंच सिनेमाचं शूटिंग थांबवण्याची मागणी त्याने निर्मात्यांकडे केली आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakal.com. धन्यवाद. आपण उद्या भेटूया 7:00 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा आणि अपडेटेड रहा.